नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला टॉपच्या कापसाच्या व्हरायट्या कोणत्या लावायच्या ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे. गेल्या वर्षी विचार केला तर शेतकऱ्यांना जेवढा मागल्या वर्षी कापूस झालता तेवढा गेल्या वर्षी झाला नाही. त्याचं कारण एक की पाणी कमी असल्यामुळं, जे पाणी कमी पडलं त्याच्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांना गेल्या वर्षी उत्पन्न कमी झाले. आणि शेवटी झाड जे ते पाणी कमतरत असल्यामुळं झाड वाळून तो ऑटोमॅटिकच मुळापासून पळून जात होतं. त्यामुळं खूप लोकांना त्याचं नुकसान झालं. पण मार्केटचा यंदा जर मार्केटचा विचार केला तर कापसाची लागवड यंदा खूप वाढणार आहे. कमेंट बॉक्समध्ये आपल्याला असं सांगतात की कोणती व्हरायटी घ्यावं सर, कोणती व्हरायटी घ्यावं. तर आज आपल्याला 10 टॉपच्या व्हरायट्या बघायच्या जी की चांगली असतील. ते पहिली व्हरायटी आहे आपल्याला अजित 55. त्यानंतर ती कापसाला रोगाला कमी बळी पडते. पाऊस थोडासा कमी असला तरी पण जमतं. ते कालावधी 145 ते 155 दिवस आहे. मध्यम ते हलक्या जमिनीला देखील अजित 155 चालते. त्यानंतर दुसरी आहे राशी 659. ही व्हरायटी गाजलेली आहे. मार्केटला जर विचार केला तर दुकानदाराकडे गेल्यावर 659 नाही, दुसरी आहे असे खूप ह्यावेळेस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं चांगली आहे. बागायत आणि जिरायत या दोन्हीसाठी देखील राशी 159 चालते. रस शोषक किडेला थोडंसं जास्त बळी पडते. पण व्हरायटी चांगली आहे, यील्ड चांगला आहे, उत्पन्न चांगलं असल्यामुळं याची लागवड देखील जास्त प्रमाणात होते. त्यानंतर आपल्याला तिसरी व्हरायटी बघायची प्रभास सीडचे सुपर क्वाट. हे 150 ते 165 दिवसात येणारे पीक आहे. रोगाला थोडंसं कमी हे बळी पडणारं पीक आहे. त्यानंतर बोंड मोठे वेचणीला देखील चांगली व्हरायटी आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे चौथी कावेरी सीडचं जादू. हे हलक्या ते मध्यम जमिनीला येणारे पीक आहे आणि खूप 2 वर्षापासून महागल्या जर विचार केला तर जादूला खूप मागणी वाढली आहे. जमी आणि चांगली देखील व्हरायटी आहे. वेचणीला सोपी आहे, यील्ड चांगला आहे त्याचं, त्यामुळं मागणी देखील त्याची वाढली आहे. त्यानंतर आपल्याला बघायची राशी 789. ही देखील व्हरायटी चांगली आहे. 60 ते 65 दिवसामध्ये येणारं पीक आहे. मध्यम ते भारी जमिनीमध्ये हे पीक येतं आहे. त्यानंतर वेचणीला देखील सोपं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे 6वा नंबर कावेरी सीडचं ATM. हे देखील व्हरायटी चांगली आहे. भारी जमिनीला देखील लागवड केलं चालते. रोगाला कमी बळी पडणारं पीक आहे. वेचणीला देखील सोपं पीक आहे. हे आपण जे सांगतोय दरवेळेस तुम्हाला वेचणीसाठी चांगलं आहे, त्यानंतर रोगाला न बळी पडणार आहे. आपण काढलेल्याच व्हरायटी 10 आहेत ते पण चांगलेच आहेत. त्यानंतर तुलसी कंपनीचं कबडी नावानं खूप फेमस आहे. 60 ते 70 दिवसामध्ये येणारं पीक आहे. सर्व जमिनीत आणि येणारं पीक आहे. कबडी हलकी राहू जमीन, भारी जमीन असो, कुठे देखील ह्याला सुटेबल होणारं पीक आहे आणि रोगाला देखील कमी पडणारं पीक आहे. ह्यावर रसशोषक किडे देखील कमी येतात. त्यानंतर 8 नंबरची US ॲग्रीसीड या कंपनीचं US 70-67 हे पीक आहे. हे वाण आहे, लवकर येणारे वाण आहेत. त्यानंतर सगळ्यात
अदुगर येणारं UBS 70-67 जर रब्बी जर घ्यायचं कुणाला जर ठरविला असताल तर त्या ठिकाणी UBS 70-67 हे वाण लावावे. मला पाणी कमी पडेल का, त्यानंतर रब्बी भेटेल का, हे सर्वात लवकर येणारं पीक आहे. 70-67 दिवसात येणारं पीक आहे. मध्यम ते भारी जमिनीत येणारं पीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे मैको कंपनीचं जंगीनामा नाही, हे देखील चांगली कंपनी आहे. त्यानंतर मैको कंपनीचंच धनदेव हे देखील चांगलं वाहन आहे. हे आपण टॉपच्या व्हरायट्या काढल्यात. हे देखील तुम्ही कुठे देखील दुकानदाराला जरी विचारलो तरी वाहन चांगलं आहे म्हणून तुम्हाला घेण्याबद्दल काय अडचण नाही. आणि मी सांगतो माझ्या अनुभवाचे बोल सांगतो, 100% हे वाहन चांगले आहेत. राशी कंपनीचे, मैको कंपनीचे, त्यानंतर UBS सागरीचे जे तुम्हाला वाहन सांगितलेत अतिउत्तम आहेत, चांगले आहेत, रोगाला न बळण पडणारे आहेत. आणि तुमच्या शेजारचे प्लॉट असतील, त्यानंतर शेजारचा घरचा शेजारी असेल, त्याने हे वाहन लावलेले असतील, त्यांना देखील अनुभव विचारा. ह्याच्यामध्ये म्हणजे कुठलेच काही असं नाही की फसवं होईल त्याच्याबद्दल नाही. वातावरणात जर चेंज झाला तर रोगाला बळी पडणार आहे. त्यानंतर आपण वरचे ते कोणती फवारणी करायची काय करायची आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत चलो. आणि मला सांगायचे असंच, जर तुम्हाला कापूस लावायचा असेल तर आमच्या लक्षात असं मार्केटमधून यायलं की वाहन नाही आहे, दुसरं वाहन आहे हे आली नाही, म्हणजे वाहन आले नाहीत. विचार केला तर कंपनीनं सोयाबीनच्या बियाण्याच्या अदुगर कापसाचं बियाणं प्रत्येक दुकानदाराला आलं जाते. वाहन सगळीकडे आहेत. जरी तुम्हाला दुकानदार देत नसतील तर दुसऱ्या दुकानात बघा, तिसऱ्या दुकानात बघा, नाही तर सोयऱ्याला फोन करा. पण तुम्ही घरी व्हिडिओ बघितला असताल किंवा माझा नाही किंवा दुसऱ्याचा किंवा गेल्या वर्षीचे जर तुम्हाला तुमचे अनुभव असतील, जर वाहन भेटत नसतील तर तुम्ही सोडू नका, लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला शेतकरी दुकानदार म्हणणार नाहीत की हे वाहन नाही हे घ्या, नाहीतर एक बॅग देतो दुसरी. 600-659 घेते वेळेस गेल्या वर्षी असं वाहन म्हटलं की घ्यायला गेल्यानंतर बॅगा ही बॅग घेतल्यानंतर तुम्हाला दुसरी बॅग 659 ही बॅग भेटेल. जोड असले असे आहे म्हणून शेतकऱ्याला देत आहेत. हे न करता तुम्हाला जे आवश्यक आहे, तुम्हाला अनुभव असेल ते वाहन घ्यावे. नमस्कार.